ओली तीसरी 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 हैट्रिक सेम्स आ गया हैट्रिक। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मासे तर पकडलेच आहेत आणि त्या माशांचं बनवलंय KFC स्टाईल फिश फ्राय। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अलॉट। अरे यार, एवढा वारा नव्हता पाहिजे। अरे खतरनाक काम झालं। नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत लुडो खेळाल? मग डाउनलोड करा प्लेअर स्पॉट ऍप आणि खेळा एकापेक्षा एक लुडो गेम्स आणि जिका 50 लाख रुपये दररोज मला चॅलेंज करून। प्लेअर स्पॉट वर तसे बरेच गेम्स आहेत पण लुडो गेम माझा सर्वात फेवरेट आहे। पण प्लेअर स्पॉट वर लुडो सोबत इतरही बरेच गेम्स आहेत जसे स्नेक्स अँड लॅडर्स, शिप फाईट, चेस आणि असे बरेच फॅन्टसी स्पोर्ट्स सुद्धा आहेत जे खेळून तुम्ही जिंकू शकता लाखो रुपये। मग घरी बसून कशाला बोर होत आहे, त्यापेक्षा प्लेअर स्पॉटवर स्वतःचे लुडो गेम स्किल्स चेक करा आणि मिळवा संधी लाखो रुपये जिंकायची। प्लेअर स्पॉटचे काही जबरदस्त फीचर्स आहेत, 100% सेफ आणि सिक्युअर, जिंकलेली रक्कम त्वरित विड्रॉ करू शकताय तेही कोणत्याही KYC शिवाय। प्लेअर स्पॉटचे 50 लाखांहून अधिक युजर्स आहेत जे एक दुसऱ्याला चॅलेंज करून जिंकतायत भरपूर पैसे आणि होत आहेत लखपती। तर लगेच डाउनलोड करा ऍप आणि मिळवा रेफर कोड PLAYS200 आणि मिळवा ₹200 साइन अप बोनस, आणि हा बोनस तुम्ही प्लेअर स्पॉट वर कुठलाही गेम खेळण्यासाठी वापरू शकताय। तर वाट कसली बघतायत, लवकर डाउनलोड करा प्लेअर स्पॉट, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, आणि बना लखपती। आणि हो, प्लेअर स्पॉट ने नुकताच रमी गेम सुद्धा डाउनलोड केलाय, तर लवकर डाउनलोड करा प्लेअर स्पॉट ऍप आणि वापरा माझा रेफर कोड PLAYS200 आणि खेळा रमी आणि इतर गेम्स। आले, अरे सुटली, शिट शिट सुटली। आले ना, बारीक आहे, येऊ दे, काय होतं त्याला। हे बरोबर नाही हा म्हणू, बरोबर नाही, येऊ दे, काय तर बोनी तर झाली। हा सटकली सटकली। अरे यार,
सुटू नको, सुटू नको, प्लीज सुटू नको. खूप वेळानंतर एक मिळाली, एक तर मिळू दे बाबा. सुटू नको, लहान तर लहान सुटू नको पण. बाबू रे बाबू, एवढा वेळ. आणि त्यानंतर मिळाली तर मिळाली, ठीक आहे. लहान तर मिळाली, ती बेडूक बदलल्यानंतर मिळाली, ते मोठ्या बेडकावर मिळत नव्हते. जरा काही तर मिळालं आहे. हे बघा, हे बेडूक आहे. काहीतरी 120 रुपीजला मिळतं वाटतं. याचं म्हणजे याचे गळ जे आहेत, म्हणजे हुक जे आहेत, ते बघा अशा शेपमध्ये असं जाऊन वरती आहेत. त्यामुळे हे हुक होण्याचे चान्सेस खूप चांगले जास्त आहेत. इतर फ्रॉग्समध्ये तसं नसतं. आता कोणत्या कंपनीचं फ्रॉग आहे बघावं लागेल. सगळे फ्रॉग ट्राय केले, नुसत्या सुटत होतं मरळी, पण ह्याच्यावर मिळाली. अजून एक मिळाली सेम साईजची. एकच नंबर, सेम साईज, सेम. ही तही मिळाली तसं ही. कलरमध्ये बराच फरक आहे दोन्हीच्या. डार्क आहे आणि ही थोडी रेडिश आहे. डोळे पण लाल आहे तिचे. सगळ्या ह्या बेडूकचा कमाल आहे. बघा याची गळ बघा कसे असे येऊन वरती आले थोडेसे, त्यामुळे लगेच हुक होतो आहे मासा. सगळे ट्राय केले, आता सगळे फ्रॉग्स ट्राय केले, बाकी इतर सगळे फ्राय म्हणजे जे होते लुअर्स होते ते ट्राय केले, पण त्यांचे गळ असे नाही आहे. त्यामुळेच बरेचदा सुटले, म्हणजे मरळी सुटले आपल्याकडनं, पण याच्यावर सुटत नाही. पकडले की मासा बाहेरच येतो आहे. बघूया सेम जागी हॅट्रिक होते का नाही. तिसरी 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 हॅट्रिक, सेम जागी हॅट्रिक. ए, तीन मिळाले एकाच जागी. हॅट्रिक 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 झाली. अरे काय रे, ही तरी बरी साईज. सर इस बेडूक से छुटकारा नाही तुमको. कसा अटकलंय
अरे ही गेली. ही बरी बरं त्यांच्यापेक्षा तरी साईज. अशा प्रकारे चार मरळे आपण पकडल्यात आणि त्यातली सर्वात मोठी साईज आपण घेतली आपल्या रेसिपीसाठी. सर्वात आधी मरळीचे बोनलेस पीसेस कट करून घेतले आणि त्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी मीठ घातलं आहे, त्यानंतर अर्धा लिंबू, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि जवळपास 2 ते 3 तास हे मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवले. त्यानंतर ड्राय कोटिंगसाठी 2 वाट्या मैदा घेतला, अर्धा वाटी मक्याचं पीठ, मीठ, मिरची पावडर, काळी मिरी पावडर, बेकिंग सोडा, हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि वेट कोटिंगसाठी 1 अंडं घेतलं आहे, फेटून घेतलं आहे, त्यामध्ये जरासं मीठ घातलं आहे, मिरची पावडर, काळी मिरी पावडर, थोडासा मैदा, थोडंसं मक्याचं पीठ, हे घालून व्यवस्थित बॅटर बनवून घेतलं आहे. सर्वात आधी मॅरिनेट झालेले माशांचे तुकडे ड्राय कोटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर वेट कोटिंग करायची आहे अशा प्रकारे. सगळे मासे अशा प्रकारे वेट कोटिंग करून घेतली आहे. त्यानंतर ड्राय कोटिंगमध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, ज्याच्यामुळे लम्स निर्माण होतील, त्यामुळे माशाला क्रिस्पीपणा येईल. वेट कोटिंग केल्यानंतर परत एकदा ड्राय कोटिंग करायची अशा प्रकारे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि कोटिंग केलेले माशांचे तुकडे हळूहळू या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही आहे. आणि अशा प्रकारे मासे फ्राय करायचे आहेत. जवळपास 5 मिनिटांमध्ये मासे व्यवस्थित फ्राय होतात, एक गोल्डन ब्राऊन कलर येतो त्यांना. तुम्ही बघू शकता मासा आतमध्ये सुद्धा मस्तपैकी फ्राय झाला आहे आणि तयार झाले आपले KFC स्टाईल फिश फ्राय. गरम 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 चिकन नगेट्स सारखं आहे. चिकन नगेट्स कसलं हे सगळं आहे ना. पकड जरा, त्याच्या पत्रवाळ्या तर नाही बनवत, पण हे काय आहे. सॉरी बापरे,